नमस्कार, मी मधुरा, जी 24 तास मध्ये आपलं स्वागत. हितगुज या विशेष कार्यक्रमात आज आपण चर्चा करणार आहोत संमोहन शास्त्राद्वारे मानसिक उपचार या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओ मध्ये आलेत जगविख्यात संमोहन तज्ज्ञ सचिन राणे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सचिन सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार. सचिन सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, सचिन सरांनी MBA इन DMS केलंय. गेल्या 12 वर्षांपासून ते ह्या क्षेत्रामध्ये यशस्वी कामगिरी करतात. दादर आणि ठाणे इथे त्यांच्या नियमित संमोहन प्रशिक्षण कार्यशाळाही चालतात. तसंच ठाणे इथे संमोहन उपचार केंद्र असून तिथे अनेक मानसिक आजारांवर यशस्वी उपचारही केले जातात. सचिन सरांनी तब्बल 1200 पेक्षा अधिक स्टेज शो केलेत. तसंच त्यांना कोकण रत्न भूषण पुरस्कार, संमोहन शास्त्रातील अनमोल रत्न पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. सचिन सरांच्या या प्रदीर्घ अनुभवाबद्दल त्यांच्याकडूनच अधिक जाणून घेऊया. आणि आपल्यालाही काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-221-0010 संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण पुन्हा एकदा मानसिक आजारांवरती बोलणार आहोत आणि समूहाने कशा पद्धतीने ह्याच्यावरती मात करता येते याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मात्र सुरुवात अशी, मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की मानसिक आजार कोणते कोणते आहेत आणि ह्याची लक्षणं कोणती आहेत? हा, मानसिक आजार आहेत तर भरपूर असंख्य आहेत. आणि आपल्या WHO ने मान्य सिद्धही करून दाखवलं, जेव्हा पूर्ण जगाचं निरीक्षण केलं तेव्हा त्यामधून सर्वेक्षणामधून असं आढळलं की 30 कोटी लोकांपैकी 18 कोटी लोकांना मानसिक आजार काही ना काही आहे, ताण वगैरे सुद्धा. तर त्यामध्ये महत्वाची गोष्ट यामध्ये बरेच विचारलं जातं की कारणं काय काय असू शकतात. प्रकार अनेक आहेत, कारणही अनेक अनेक आहेत. काही लोकांचं बघा, साधा कौटुंबिक कलह जरी असेल तरी ताणतणाव वाढतो, मानसिक आजाराला माणसं बळी पडतात. काही व्यक्ती बघा, अचानक एखाद्याची नोकरी गेल्यानंतरही सुद्धा डिप्रेशन कालखंड सुरू होतो. तर काही लोकांचं कसं असतं, आर्थिक विवंचना असते, विचार मग त्यावर काय करतात की आता पुढे भविष्याच्या कल्पना करत स्वतःला गुंतवून, म्हणजे मुळात बघा, छोट्या छोट्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन जर नकारात्मक झाल्यानंतर माणूस सहज अगदी खाली खाली खाली. मग एकदा मी सांगितलं होतं एकदा एका इंटरव्ह्यूमध्ये की एका 10 रुपयाच्या नोट आपण जर कित्येक दिवस तिला घडी घालून ठेवली आणि आपण विसरून जातो पॉकेटमध्ये कधी कधी ठेवलेली असते, पण ती जेव्हा आपण 5-10 वर्षांनी ती दुकानदाराला देतो आणि एखादी वस्तू घेतली तर मात्र तो दुकानदार एकाही 10 पैशाने सुद्धा त्या नोटीचं व्हॅल्यू कमी होत नाही. तो असं म्हणत नाही की मी तुला 9 रुपयाचं सामान देऊ शकतो, 1 रुपया कमी होऊ शकतो, असं कधी होत नाही. तर एवढ्याच्या गोष्टीमधून हेच शिकायचं आहे की एवढे वर्ष घडी घालून ठेवल्यानंतरही त्या 10 रुपयाचं 1 पैशाने सुद्धा व्हॅल्यू कमी होत नाहीये. पण आपल्या आयुष्यात अपयशाची एक घडी पडल्यानंतर आपण उभं राहण्याऐवजी स्वतःला आणखीन घड्या घालून घेतो. आणि म्हणजेच का, कारण आपण स्वतःची व्हॅल्यू स्वतः कमी करून घेतो. पहिली गोष्ट मी नेहमी सांगतो की स्वतःच्या चेहऱ्याबद्दल सगळ्यांच्या तक्रारी असतात, बुद्धीबद्दल कोणाची नसते. तसंच तुम्ही अगदी सकारात्मक विचार करण्याने अगदी या नकारात्मक गोष्टीवर मात करता येते, कारण एक विचार चुकीचा केल्यामुळे या सगळ्या गोष्टी उद्भवतात. आता यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही विचारलं की यावर उपचार कशा प्रकारे केले जातात, तर यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट की हे बघा, लेवल असतं. काही असतात जे क्वालिफाईड असतात, त्यांचं असं असतं की आजार झाला कुठेतरी कळलं की बाबा कुठेतरी सुरुवात आहे. आता ही सुरुवात कशी ओळखायची, तर आम्ही नेहमीच सांगत आलो की जेव्हा अशा प्रकारचं मग सांगितलं कौटुंबिक कलह किंवा आर्थिक विवंचनामध्ये माणूस काय करतो, वर्तमान काळाशी याचा संपर्क तुटतो. आता वर्तमान काळाशी संपर्क तुटल्यामुळे हा माणूस कुठे जातो, एकतर भूतकाळ किंवा भविष्यकाळ जातो. दोन गोष्टींमध्ये जास्तीत जास्त आता प्रेमभंग झालेला माणूस काय करणार, जास्त पास्ट मध्ये असतो. आणि वर्तमान काळाचा आणि अंतर्मनाचा फार घनिष्ठ संबंध आहे. जोपर्यंत वर्तमान काळात तुमचं मन स्थिर नाही तोपर्यंत झोप लागणं अशक्य आहे. मग अशी माणसं काय करतात सांगा, रात्री उशिरा झोपायला जातात, म्हणजे झोपच त्यांना उशिरा लागते. आणि तेव्हा संमोहन शास्त्रामधलं म्हणजे आम्ही रिसर्च हे तुम्हाला सांगतो की तुम्हाला मानसिक आजाराला सुरुवात झाली हे कसं ओळखायचं, जर तुम्हाला झोप न लागणं हे मानसिक आजार झाल्याचं पहिलं लक्षण आहे. आणि झोप न लागल्यामुळे काय करतात, एकलकोंडेपणा वाढताना दिसतो. बरोबर, म्हणजे सगळं काही आहे, क्वालिफाईड आहे, शिक्षण आहे सगळे, पण त्यांना कुठेतरी फ्रेश वाटत नाही. बरोबर, कारण झोप पूर्ण झालेली नाहीये. आणि त्यामुळे साहजिकच घरच्या लोकांनी एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर पुन्हा चिडचिड होते. आणि समोरच्या वेळी हे बघा, साधी गोष्ट, आपल्याशी कोणी चिडचिड केलेली आपल्याला आवडणार नाहीये, मग समोरच्याला सुद्धा या लोकांनी चिडचिड केलेली आवडत नाही, त्यामुळे काय होतात, वादविवाद होतात. वादविवाद झाल्यामुळे ही माणसं मग स्वतःला एकटं राहणं पसंत करतात. आता एकटं राहणं पसंत केल्यामुळे काय होतं की त्यांच्यामध्ये न्यूनगंड, आत्मविश्वासाचा अभाव
जाणून येतो. नकारात्मक भावना जास्त हो आणि या लोकांमध्ये असं आढळलंय मला की बऱ्याच वेळा नकारात्मक भावना आढळल्यामुळे बोलण्यामध्ये सारखं नकारात्मकता दिसून येते. त्यामुळे समोरच्याशी बोलायला गेल्यानंतर समोरच्याचं कौतुक वगैरे ही लोक करत नसतात. त्यामुळे साहजिकच समोरच्याला अशा लोकांशी बोलायला काय येतो, कंटाळा येतो आणि मग ती लोकांना टाळतात. यामधून आणखीन आजार कसा वाढतो बघा. या लोकांना असं वाटतं की बाबा आता माझ्याकडे काहीच नाहीये किंवा मी थोडंसं मला अपयश आलं त्यामुळे लोकही मला टाळायला लागलीत. त्यामुळे आणखीन कमीपणाची भावना निर्माण होते. म्हणजे कोणी सांगत नसतो हे स्वतःच विचार करून यावर सगळ्यात पहिलं की मनावर ताबा मिळवला पाहिजे आणि त्यासाठी माझ्या ज्या कार्यशाळा चालतात किंवा क्लिनिकमध्ये हे समोर उपचार चालतात. नक्कीच. आपल्याला एक फोन आला, आपण फोन घेऊया. अमर बोलतायत ठाण्यावरून, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. हा नमस्कार, बोला. मॅडम माझी आई आहे, 50 वर्षाची आई आहे. तिला ना कमीत कमी ना 8 दिवसांनी 9 दिवसांनी ना ती 2-3 मिनिटांसाठी सुम होते, एका जागेवरती शांत बसते आणि कोणाशी काय बोलत नाही. आणि नंतर मग ती शुद्धीवरती आले ना मग तिला काही आठवत नाही. बर, कधीपासून होत आहे हे? आता कमीत कमी ना 2-3 महिने झाले. मॅडम 2-3 महिने पहिल्यांदा. ओके ठीक आहे, ठाण्यामध्ये बोलतो. अमर पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल की त्यांचं मेडिकल चेकअप करणं फार गरजेचं आहे. कारण अशा प्रकारचं हे बघा, अशा प्रकारच्या आजार ही लक्षणं जी सांगताय त्यामध्ये जर मेंदूपर्यंत कुठेतरी रक्तपुरवठा होत नसेल तर जसं आपला मोबाईल बघा हँग होतो काही मिनिटं अगदी सेम. कारण मोबाईल ह्या गोष्टी लॅपटॉप सगळ्या माणसांनी स्वतःवरून बनवलेल्या आहे. तेव्हा रक्तपुरवठा जेव्हा मेंदूत होत नसतो तेव्हा काही वेळा बघा एखाद्या माणसाला बघा आकडी आल्यासारखं होतं, चक्कर आल्यासारखं, आणि त्यावेळी त्यांना आठवत पण नाही काय होतं ते. तो एक क्षण असा असतो की 3-4 मिनिटांसाठी माणसं पूर्ण ब्लँक होऊन जातात पूर्ण. कारण काय झालं की काय झालं पूर्णपणे शरीराच्या सगळं रक्तप्रवाह कुठेतरी ब्रेक झालेला असतो. मेंदूपर्यंत न पोचल्यामुळे सगळ्या संवेदना बंद झालेल्या असतात. त्यासाठी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा तुमचे फॅमिली डॉक्टर असतील त्यांच्याशी अमर तुम्ही एकदा चर्चा करून घ्या आणि मला वाटलं स्कॅन करून ते रिपोर्टमध्ये जर तुम्हाला असं वाटलं डॉक्टर बोलले की नॉर्मल आहे कुठेतरी. कारण ह्या प्रकरणामध्ये एक दुसरी एक बाजू पकडता अनुवंशिकपणा सुद्धा असू शकतो बऱ्याच वेळा. जर तुमच्यामध्ये जर शारीरिक दोष काही नसेल तर नक्कीच ठाणे आपलं अमर ठाण्यामध्येच माझं क्लिनिक आहे अगदी गावदेवी मैदानाच्या मागे बेडेकर हॉस्पिटलच्या बाजूलाच. स्क्रीनवर नंबर दिसतात, एकदा रिपोर्ट घेऊन या आणि आईला सुद्धा सोबत घेऊन या. पण तत्पूर्वी मला वाटतं जर तुम्ही सिटी स्कॅन केलं आणि तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरला देखील दाखवलं तर मला वाटतं खूप फायदाही होऊ शकतो. अजून एक फोन आला, आपण फोन घेऊया. अतुल बोलतात सांगलीवरून, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. माझं एक काम होतं. बोला. आमच्या भावाला परवा दिवशी ऍडमिट केलेलं होतं. मेंदूला रक्त पोहोचत नाही असं सांगितलेलं होतं पण तसं काही नाहीये डॉक्टर म्हणतात. म्हणजे ब्रेनचा वगैरे सगळा सिटी स्कॅन वगैरे केला पण तसं काही नाहीये ना. आणि अजून सुद्धा तोल त्याचा जातो. तर डॉक्टरांचं मत आहे की त्यानं टेन्शन घेतलंय, मानसिक टेन्शन घेतलेलं आहे. असं काही घटना अशी घडून गेली आहे का भूतकाळामध्ये की त्याच्यामुळे टेन्शन आलंय? नाही हो, असं काय असं काय. म्हणजे तो आर्मीमध्ये भरती होणार म्हणून सारखं चाललेलं होतं पण त्याच्यामध्ये त्याला अपयश आलेलं होतं. अगदी बरोबर. अतुल आपण पाहूया इथे. बरं केलं त्यांना तुम्ही विचारलं. कारण म्हणजे बघा, कारण काहीतरी असं. मानसिक आजारांचं मूळ आपण प्रत्येक भागात बघितलेलं आहे की आपण नेहमी सांगत आलोय की अंतर्मनात असतं. पण मानसशास्त्रात कुठल्याही प्रश्नाचं उत्तर अतुल त्याच्या भूतकाळात असतं. तुम्ही सांगितलं आर्मीमध्ये जाण्याची त्यांना कुठेतरी हौस होती, इच्छा आहे पण अपयश आलं. अर्थात त्या काही त्यांचे बरेचसे केसेस असे आढळतात. आता यापूर्वीचा जो फोन होता अमर, मला वाटतं अमर म्हणून ठाण्याचा, यामध्ये आपण सांगितलं स्कॅन करा. सेम प्रॉब्लेम यांच्या भावालाही तसाच झाला होता म्हणून यांनी रिपोर्ट केल्यानंतर कळलं. आणि मग अशा पेशंटला आपणही सांगितलं जर रिपोर्ट व्यवस्थित आले आणि म्हणजे काहीच नसेल तर माझ्याकडे घेऊन या, मग तो मनोशारीरिक आजार असेल. तसं यांच्या भावाच्या बाबतीत झालेलं आहे अतुल की डॉक्टरांच्या मते काही नाहीये, प्रॉब्लेम काही नाहीये पण काहीतरी आहे. म्हणजे कुठे आहे? शारीरिक नाहीये, मनामध्ये कुठेतरी आहे. आणि आम्ही नेहमी सांगतो जगातला कुठलाही आजार 90% हा मानसिकतेशीच निगडीत असतो. तेव्हा अतुल एक काम करा, पहिली गोष्ट एक स्क्रीनवर नंबर दिसतात तुम्हाला, एकदा ठाण्याला तुम्हाला त्या पेशंटला घेऊन इथे यावं लागेल. कारण जरी याचं लक्षण शारीरिक दिसत असलं तुम्हाला तरी त्याचं मूळ त्याच्या मानसिकतेशी आहे. त्याचं हे अपयशाचं ज्या मनामध्ये एक न्यूनगंड तयार झालाय कुठेतरी त्याला काउन्सिलिंग करणं मॅडम फार गरजेचं आहे. पण नक्कीच सांगेल असं या काउन्सिलिंगमधून या ट्रीटमेंटमधून पूर्णपणे
कुठलीही गोळी कुठल्याही इंजेक्शनचा वापर न करता ही नैसर्गिक पूर्ण उपचार पद्धती आहे, त्यामधून ते पूर्णपणे बरे होऊ शकतात. नक्कीच. सचिन सर, आता आपल्याला दोन असे फोन आले की त्यांना कुठेतरी एक भीती होती, अपयश आलं होतं, तसंच दुसरी एक केस होती, तुम्ही त्यांना सांगितले की सिटी स्कॅन करून घ्या आणि त्याच्यानंतर काय रिपोर्ट येतात त्याच्यानंतर तुम्ही नक्कीच भेटायला या. मात्र ह्या दोन केसेसमध्ये कुठेतरी असं मला वाटतं की अपयश आलंय त्यामुळे ती व्यक्ती खचून गेली आहे, पण त्या दुसऱ्या ज्या केसमध्ये त्या बाईंना त्रास होतोय तर कुठेतरी ते विसरून जातात. मला ह्याच संदर्भात तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आजकाल यांना विसरभोळेपणा कुठेतरी वाढल्याचं दिसतंय, तर ह्याच्यावरती संमोहन काही करू शकतो? पहिली गोष्ट सांगतो, एक काही पालकांच्या पण तक्रारी असतात की मुलांची स्मरणशक्ती वगैरे. स्मरणशक्ती जन्मताच मतिमंद माणसं मुलं वगळताच परमेश्वरानं सगळ्यांना स्मरणशक्ती सारखी दिली आहे, फक्त ती अवलंबून आहे इंटरेस्टवर. हे अनेकदा माझ्या तोंडून ऐकलेलं आहे बऱ्याच व्यक्तींनी. आता एवढं सांगा, ठराविक एज नंतर एक स्मृतीभंश म्हणजे कसं सांगा, एक ठराविक जसं लहानपणी बघा वय वर्ष 5 पर्यंत आपला मित्र मैत्रीण कोण होती आपल्याला आठवतं का? नाही. तसंच वयाच्या 90-95 मध्ये सुद्धा तसं पुन्हा होतं, तो एक भाग सोडला तर बाकी तुमची स्मरणशक्ती ही खूप चांगली आहे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सगळं काही अगदी आपल्या आठवत असतं. फक्त काय झालं सांगतो तुम्हाला, हे बघा, फोबिया भीती ह्या गोष्टी जर मनात वाढल्या, तुम्हाला एखाद्या गोष्टीचं जर मनावर तुमच्या दडपण असेल तर ह्या गोष्टींना अगदी त्याचा स्मरणशक्तीवर वारंवार, तुम्हाला निद्रानाशेचा जर जास्त त्रास होत असेल तर त्याचाही स्मरणशक्तीवर मात्र परिणाम होतो. आता कालची जे केस सांगतो, कालची सॉल्व केली आणि केस मी ऐकतेच, पण एक तत्पूर्वी एक फोन घेऊ आणि पुन्हा एकदा केस कडे वळूया. अनिता बोलतात ठाण्यावरून, विचारा काय प्रश्न आहे. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार मॅडम. हा बोला. माझा प्रश्न आहे सरांना. हॅलो. हा विचारा विचारा, सरांना थेट प्रश्न विचारू शकता. हा मॅडम, मला सरांना एक प्रश्न आहे. नमस्कार सर. नमस्कार. हा मी ठाण्यामधून अनिता शिर्के बोलते. सर, मी 3 वर्षापासून स्टार्टिंग माझी कंबर दुखीने झाली आणि कंबर दुखीनंतर माझं ना पोटाकडे शिफ्ट झाल्यानंतर मग छातीकडे, आणि आता एवढ्यापर्यंत आहे की छातीपासून गळ्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये एवढं जळजळत आहे ना. डॉक्टरने रिपोर्ट केले तर कुठेच काही सगळं ओके सांगतायत, पण नाही का जळजळत प्रमाणात एवढं आहे आणि कंबर दुखी पाठदुखी हे शिफ्टिंग पेन होत आहे. तर मी तुमचा कार्यक्रम हा प्रत्येक आपल्या सोमवारी मंगळवारच्या टीव्हीवरती लागतो तो ऐकते, पण त्याचं मी मानसिक जरी बघितलं ना तर तसं मी इग्नोर करते, सकारात्मक विचारच करते, तरी पण माझं काही पेन कमी होत नाहीये. मी सांगतो आता पहिली गोष्ट, ठाण्यामध्येच राहतात म्हणजे अनिताताई आणि गेले कित्येक दिवस त्या एपिसोड पाहत आहेत वगैरे, तर मी सांगतो की म्हणजे फोनवर उत्तर देण्यापेक्षा मी सकाळचा 11 ते 4 मध्ये मी क्लिनिकला असतो आणि माझ्याकडे, मी क्लिनिकला का सांगतो कारण तिथे काउन्सिलिंग पूर्णपणे चेकअप मोफत आहे, कसलाही चार्ज नाही म्हणजे, आणि पेशंटचंही समाधान होतं की बाबा पूर्ण मला या माणसाने तपासलं. आणि तज्ज्ञ डॉक्टर आहेत संजय आपले, आपण सांगितलं आहे मागे आलेले आपल्या स्टुडिओमध्ये, तेही आहेत, त्यांची सायकोलॉजीवर PhD आहे. हे लोक जेव्हा आम्ही काय करतो, जेव्हा त्या पेशंटशी चर्चा करतो, काउन्सिलिंग करतो, त्या दरम्यान कळतं की नक्की काहीतरी कारण, आता सांगितलं आणि कमरेमध्ये अशा प्रकारचं काही पहिल्यांदा दुखणं होतं. बऱ्याच वेळा काय होतं की एखादं दुखणं जेव्हा बरेच दिवस आपण अंगावर काढतो तेव्हा काय होतं, ते दुखणं बरं झालेलं असतं, पण आपण गोळी घेताना काय करतात बरेच वेळा, हा मला ती गोळी घेतली पाहिजे नाही तर माझी कंबर दुखणार, आजार केव्हाच निघून गेलेलं असं, मग वारंवार त्याला आपण आठवण करून देतो. पुन्हा बघा, बऱ्याच वेळा ताई तुम्ही सूचना आणि ताई तुम्ही त्यांनी सांगितलं की आम्ही सूचना मी सकारात्मक घेते. बऱ्याच वेळा काही माणसं सूचना घेतात की जशा सकारात्मक सूचना असतात की मला एखाद्याला भीती वाटत असेल ती सूचना घेतात की सकारात्मक बघा की मला भीती वाटणार नाही. आता नाही हा शब्द काय सांगा, निगेटिव्ह. तेव्हा आणि तुम्हाला हे बघावं लागेल, जसं आपल्याकडे आपण लहान मुलांना आपल्या पहिल्यापासून शिकवलंय की बुरा मत करो, बुरा मत सुनो, बुरा मत करो, बघा वाईट करू नका, वाईट बघू नका, वाईट ऐकू नका. आपण काय झालं हल्ली सगळ्या पहिल्या गोष्टी या 3 लोक करतात का, कारण नाही हा शब्द काय आहे, नकारात्मक आहे. तेव्हा तुम्ही सूचना देताय अनिताताई, ती सूचना शेवटी नाही या शब्दाने तर संपत नाहीये ना, कारण सकारात्मक शेवटी आहे ने एंड होणं फार गरजेचं आहे. अर्थात त्या सूचना कशा असतात, त्या एकदा तुम्ही क्लिनिकला या, मी तुम्हाला स्वतःहून त्या माझ्याकडे नोट्स काही आहेत त्या तुम्हाला नक्कीच देईन, त्यामधून तुम्हाला खूप बरं वाटेल नक्कीच. आणि त्या ठाण्यात राहतात तर ते अगदी बरं. अजून एक फोन आलाय, आपण तो फोन घेऊया. संदीप बोलतात अहमदनगर वरून, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर, मी अहमदनगरून बोलतोय, अहमदनगर पाथर्डी नाथनगर मधून. तर माझा मित्र आहे बालाजी नावाचा,
तर तो नेहमी अभ्यास करू वाटतो, त्याला अभ्यास करू वाटतो, पण काय होतं आपण सांगितल्यानंतर त्यावर दोन चार दिवसांनी तो विसरून जातो, पुन्हा पहिल्या स्टेपला येतो. आणि त्याला नेहमी नेहमी असं सांगत असतं अभ्यास कर अभ्यास कर. आज बीएससी झाली आहे त्याची, पण तरी तो अभ्यासाकडे लक्ष देत नाही, असं बाहेरच लक्ष देतो. तर त्याला काही उपाय आहे का? कारण की तो कायमस्वरूपी म्हणजे अभ्यास करत राहिला, दोन दिवसांनी परत विचारतो नको म्हणतो मला अभ्यास नाही करायचा, परत एकदा समजून सांगितलं की आपण पुन्हा अभ्यास करतो. याला आपण एक पहिला संधी पहिली बघू की काही लोक बघा मूड चेंज होणारे असतात, बघा त्यामध्ये थोडस हे लक्षण दिसतंय कुठेतरी मूड, म्हणजे दोन दिवसांनी अभ्यास टाळतात, दोन दिवसांनी म्हणजे कोणीतरी त्यांना जाणीव करून दिली की संदीप ते तुमचे मित्र अभ्यासाला बसतायत. बघा हे काय होतं सांगा, पहिली गोष्ट हे त्यांना आता एक सवय लागली, आता बीएससीचं वर्ष आहे त्यांचं, फार महत्वाचं आहे. पहिली गोष्ट ही बघावं लागेल या क्षेत्रामध्ये ते स्वतः खुश आहेत का संदीप, ते तुम्ही एकदा बघा. दुसरी गोष्ट संदीप तुम्हाला हा मी सल्ला देतोय की बऱ्याच वेळा जर त्यांना कुठेतरी दुसऱ्या विषयाबद्दल आवड निर्माण झाली असेल आणि त्यांना तेही करता येत नाही, तर हे पण करायचंच आहे पण ते करता येत नाहीये आणि हे सोडता येत नाहीये, द्विधा मनस्थिती झाली असेल तर कुठेतरी अशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात. पण मी मगाशी सांगितले आपण एका केसबद्दल बोलवतो, स्मरण शक्ती त्यांची संदीप चांगलीच आहे, एकदा तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मी पटवून देईलच, पण पूर्णपणे ही व्यक्तीला पुन्हा तो आवड निर्माण होऊ शकते अगदी 100%. तर दुसरी गोष्ट मगाच्या केसबद्दल स्मरण शक्ती सांगतो की कालच्या केसमध्ये असं आलं की 55 वर्षाच्या आहेत त्या आणि बॉम्बे गर्ल्स स्कूलमध्ये, मी कधी पेशंटचं नाव घेत नसतो, गर्ल्स स्कूलच्या मध्ये त्या क्लार्क होत्या आणि त्यांच्याकडे कॅश डिपार्टमेंट होतं, म्हणजे सगळं कॅश डिपार्टमेंट त्यांच्याकडे होतं. आता गंमत अशी झाली, शाळेचा एवढा मान प्रामाणिक व्यक्ती, तर आता यासाठी माझ्याकडे आल्या होत्या की यांना काय जेवलं ते विचारलं तरी ते विसर पडतात, म्हणजे पाण्याची बाटली जरी त्यांनी पुढ्यात ठेवली तरी पाहुणे आले समजा तरी ते शोधत बसतात कुठे आहे, आणली होती का, परत परत नाचवतात, म्हणजे सगळी गोष्टी दोन दोन मिनिटांनी त्यांना विसरायची सवय लागली. बरेचसे डॉक्टर झाले, सगळं झालं आणि शेवटी काल ट्रीटमेंट दरम्यान हे सत्य बाहेर आलं की असं का होत होतं, तर काही वर्षापूर्वी आज त्यांनी तो जॉब सोडावा लागला त्यांना, की शाळेमध्ये त्यांच्या अकाउंट डिपार्टमेंटला असं झालं की अचानक एका वेळी 50,000 रुपये शॉर्ट आले, पैसे कमी आले, तर मॅनेजमेंट बोलले की मॅडमच्या हातून तर कधी चूक होऊ शकत नाही आहे, तर असं का झालं, त्यांचे मिस्टर पण बँक ऑफिसर आहेत, तर आता त्यानंतर ते बोलले की ठीक आहे चुकून झालं असेल आमचं काही म्हणणं नाही असं शाळेने म्हटलं, ठीक. आणि ही विचारात पडली, रात्रभर आठवते की मी कोणाला दिले असतील, ही असं अजिबात म्हणत नाही की कोणी, कारण चाव्या हिच्याकडे स्वतःच्या पर्समध्ये चाव्या असायच्या एवढा विश्वास शाळेचा, तर चाव्या मी कोणाकडे दिल्या नाही त्यामुळे कोणाला संशय घेण्याचा प्रश्न येत नाही, पण मग मी कोणाला दिले, तिने खूप चेक केलं खूप. आणि जेव्हा अति आपण जेव्हा मेंदूवर ताण देतो तेव्हा बघा काय होतं ते. त्यानंतर पुन्हा 3 महिन्यानंतर शाळेत पुन्हा चोरी झाली, म्हणजे पुन्हा अकाउंटला प्रॉब्लेम आला, पुन्हा शाळेवाले तेच बोलले मॅडम आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे झालं हरकत नाही, हिने स्वतः दोन्ही वेळा स्वतः परतफेड केली पूर्ण. आणि तिसऱ्या वेळी सेम झालं आणि त्यावेळी शाळेने बोल हिला स्वतःलाच वाटलं, लाज वाटली की नाही सर हे काहीतरी होते माझ्या बाबतीत, कोणतरी मुद्दाम करतं पण चाव्या माझ्याकडे आहेत. आणि नंतर सीसी कॅमेऱ्यामध्ये पकडलं गेलं की त्या चाव्यांची डुप्लिकेट चावी बनवली होती तिचीच बाजूचीच, म्हणजे पिऊन ज्या असतात ना लेडी पिऊन होत्या ते, मग मॅनेजमेंटने पकडल्यानंतर हिला कळलं. पण एवढ्या ह्या एका वर्षभरात हिने आठवून स्वतः, कारण ते सिनियर समोर आल्यानंतर काय व्हायचं की गुन्हेगार फील व्हायचं, त्यानंतर आता त्यांची अवस्था अशी झालेली की सगळ्या गोष्टीवरचा परिणाम. पण कालपासून पुन्हा पदावरती गाडी आलेला आहे, ऐकून थोडस बरं वाटत. बरं वाट सर, आजकाल आहे ना बऱ्याच लोकांना भीती वाटत असते, मग विद्यार्थ्यांना परीक्षेची असेल किंवा एखाद्या ऑफिसरला प्रोजेक्ट आपलं कम्प्लीट होत आहे ह्याची भीती वाटत असेल, बऱ्याचशा लोकांना अशी वेगवेगळ्या प्रकारची भीती सतावत असते, तर ह्या ही भीती घालवण्यासाठी संमोहन कशा पद्धतीने उपचार करू शकतो? म्हणजे आजपर्यंत 4.5 लाखाहून अधिक माझे स्टुडंट म्हणा, शिकायला येतात ते म्हणा, आणि पेशंट पकडून एवढ्या माणसांवर आजपर्यंत संमोहनाचे प्रयोग केले. त्या दरम्यान मला असं आढळलं की मी पहिली पेशंटला आधी बऱ्याच वेळा सांगतो की तुमचा जो प्रॉब्लेम आहे हा तुमच्यासाठी मोठा आहे, पण सेम टाईपच्या केसेस अनेक आलेल्या असतात त्यामुळे आम्हाला तो हातखंड झालेला असतो. आता बघा, भीती सगळ्यांनाच वाटते, काही लोकांना भीतीची भीती वाटते हा एक मोठा प्रश्न आहे, भीतीचीच भीती वाटते, मग कशाची भीती हे त्यांना माहिती नाही पण भीती वाटते. काही लोकांना तर सांगतो ना ते अनुवंशिक भीती असते, माहिती आहे अनुवंशिक म्हणजे कसं, एखाद्याकडून रेडीमेड घेतात, म्हणजे आईला पालीची भीती वाटते म्हणून मुलीला पण वाटत असते बघा, असं असतं माहिती आहे ना. हा, काही लोकांना म्हणजे आई झुरळाला घाबरते म्हणून मुलगी पण घाबरते असं, ते अनुवंशिक म्हणजे बघून बघून ते ऑब्झर्व आलेलं असं. काही लोकांना असं वाटतं की हे बघा
एखादा राक्षस म्हणा, एखादं भयानक काही चित्र असेल किंवा हॉरर फिल्म बघूनही भीती वाटते, कितीतरी घटना आहे ते सगळ्यांनाच वाटते, अचानक वाघ आला समोर कोणी घाबरेलं, काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींचं आणि म्हणजे कधी कधी आश्चर्यकारक केसेस असतात की एमबीए सारखे मार्केटिंग सारखा एमबीए मध्ये मार्केटिंग केलेली मुलाला स्वतःचं प्रेझेंटेशन देता येत नाही, तो बोलतो की मी चार लोकांसमोर गेल्यानंतर मला तथा पप्पा होतं, म्हणजे माझ्याकडे नॉलेज आहे पण मी समोर मांडू शकत नाहीये, प्रेझेंट करण्याची क्षमता. एक डोंबिवलीचे शिक्षक होते, त्यांचं असं म्हणणं होतं की सर आता मी शाळेत मुलांना शिकवताना मला घाम येतो पूर्ण, पण काय म्हणणार लोक, एवढी वर्ष मी शिकवलंय पण आता मग कारण काहीतरी असतं. मॅडम पहिली गोष्ट ही भीती, हा मानसिक दडपण जेव्हा मनावर येतं तेव्हा पहिली गोष्ट हा समूहाने पूर्णपणे दूर करता येतं, यामध्ये काहीच वाद नाहीये, हे 100% दूर होतं. पण महत्वाची गोष्ट की त्या शिक्षकाने मला सांगितलं होतं की एकदा काहीतरी चूक झाली त्यांच्या कामामध्ये म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांसमोर त्यांचे प्रिन्सिपल ओरडले होते. आता या गोष्टीचं ह्या साहेबांनी एवढं टेन्शन घेतलं की त्यांना असं वाटतं प्रत्येक काम करताना आता 10वीचा पेपर काढतोय मी 6 महिन्याचा, पुन्हाही माझ्या हातून काहीतरी चूक होईल मागच्या सारखाच पुन्हा प्रश्न रिपीट होतील, आणि त्यामुळे काल मानसिक दडपण वाढून उद्या दिवस पुढे स्वतःहून ती भीती वाढून घेतलेली असते, कळलं, स्वतःहूनच त्या गोष्टीचा विचार केल्यामुळे ती भीती. पण यावर सकारात्मक सूचना म्हणजे काय, सकारात्मक सूचना म्हणजे ज्या गोष्टीची मला भीती वाटते तसं कधी प्रत्यक्षात, आणि तुमचा अंतर्मनाचा जो अभ्यास आहे तो येत्या कार्यशाळेमध्ये पण होतोय, 12 नोव्हेंबरला कार्यशाळा सुरू होते, काय सांगाल? सध्या 12 तारखेपर्यंत सध्या कार्यशाळा सध्या फुल आहे, सध्या ठाण्यामध्ये सध्या कार्यशाळा चालू आहे. आपण माझ्याकडे जे येणारे असतात ते कार्यशाळेमध्ये ते लोक स्वसंमोहन शास्त्र शिकण्यासाठी येतात आणि दुसऱ्याला संमोहन उपचार करण्यासाठी आलेले असतात. आपण इथे स्क्रीनकडे पाहूया, आपण इथे पाहताय, इथे जेव्हा कार्यशाळेत भाग घेतात असंख्य माणसं असतात. आता सध्या ठाण्याला चालू आहे, हे ठाणे मंगला हायस्कूल स्टेशनच्या समोरच आहे, अगदी एका मिनिटावर आहे, आणि इथे स्वसंमोहन पहिले 3 दिवस म्हणजे स्वतः स्वतःला संमोहित कसं करायचं आणि त्याचा आपल्या मनावर चांगला प्रभाव कसा पाडायचा, चांगला स्वतःमध्ये बदल कसा करायचा हे शिकवलं होतं, आणि पुढच्या 5 दिवसामध्ये दुसऱ्याला संमोहित करा म्हणजे आपल्या घरातल्या व्यक्तींना संमोहित करून त्यांच्यावर संमोहन उपचारशास्त्र कशा प्रकारे करायचं किंवा त्यांच्या आलेल्या व्यक्तींवर आम्ही उपचार करतो. आपण स्क्रीनवर पाहताय बघा, इथे आलेला प्रत्येक माणूस हा काही ना काही, त्यामध्ये विद्यार्थी दिसतायत त्यांना अभ्यासामध्ये प्रॉब्लेम आहे आणि मोठी माणसं आहेत त्यांना जे जे आता आपण चर्चा झाली भीती वाटण्यापासून आत्मविश्वास कमीपासून ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकावर वैयक्तिक लक्ष देऊन इथे मी स्वतः त्यांच्या उपचारही केले जातात, शिकवलंही जातं, आणि हे शिकवण्यापूर्वी त्याचं पहिल्यांदा एक व्याख्यान असतं, म्हणजे 12 आणि 13 तारखेला मंगळवार आणि बुधवार 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:30 वाजता 6:30 ते 9:30 पहिल्यांदा त्याचं फ्री 2 दिवस सेमिनार आहे, दोनातला 1 दिवस ज्यांना यायचं आहे त्यांनी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, अधिक माहितीसाठी तिथे माहिती घेऊन तिथला पत्ता घेऊन ते लोक येऊ शकतात आणि पूर्ण 2 दिवस विनामूल्य पहिलं माहिती सत्र आहे. नक्कीच सर, खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. हितगोज मध्ये आज आपण इथेच थांबतोय, तुम्ही पाहत राहा Zee24 तास एक पाऊल पुढे. Zee24 तास एक पाऊल पुढे.